अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। आज हमारे साथ ख़ास मेहमान मौजूद हैं, अमर येलुरकर साहब और शुभम शेड़के साहब। समिति से वो अपना किस्मत आजमा रहे हैं और यहाँ जहाँ तक देखने में मिल रहा है कि समिति एक तरह से उछाल लेती भी नज़र आ रही है और मराठी लोग जो जिस तरह से बीजेपी की तरफ पिछले चुनाव में पिछले इंतखाबात में शिफ्ट हुए थे वो पूरे वोटर्स एक बार फिर समिति की तरफ आते हुए, लेकिन इसके पस मंज़र में अमित शाह के आकर जाने के बाद ये देखा जा रहा है कि अफवाह फैलाई जा रही है कि समिति अपना उम्मीदवार पीछे ले रही है या समिति खामोशी से भाजपा को हिमायत करे, इस तरह से अफवाहें, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? अमित जी शाह जो भारताचे जे काही गृहमंत्री आहेत ते उत्तर मतदारसंघामध्ये रोड शो करण्यासाठी आले होते आणि त्यांचा रोड शो हा फ्लॉप शो झाला आहे आणि फ्लॉप शो झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची वाळू पायापासून घसरली आहे आणि त्याचंच फलित म्हटलं की त्यांनी हा अप्रचार चालू केला आहे। आज जर बघत आहोत की नुसतं मराठी भाषिक नाही, इतर समाजाचे उर्दू भाषिक असून देत, कन्नड भाषिक असून देत किंवा इतर समाजाचे जे काय लोक असतील ते आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत। का? की महाराष्ट्र एकीकरण समिती ही एकमेव अशी इथं संघटना आहे जी अन्यायाच्या विरुद्ध उभा राहते आणि त्या दृष्टिकोनातून मी जनतेला सांगू इच्छितो की ज्या काय अफवा पसरल्या आहेत, ज्या पत्रकारांनी माझ्यासमोर हाणून माझ्या कानावर घातल्या की अशी अफवा तुमच्या संदर्भामध्ये पसरली जात आहे, त्यासाठी मी खंबीरपणे महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करत आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे विजय होणार, त्यात काय ती मात्र शंका नाही आहे आणि ते कुठंतरी थांबवायचं असेल तर हे कटकारस्थान काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी मिळून चालवलेलं हे कटकारस्थान आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार कुठंतरी थांबला आहे असं ते काय सांगत आहेत। त्याच्यासाठी जनतेनं त्या भूलथापावर विश्वास ठेवू नये आणि खंबीरपणे महाराष्ट्र एकीकरण समितीला मी ॲडव्होकेट अमर येळुरकर घागर मदतचिन्ह सिरियल नंबर 9 ठामपणे निर्धारपणे आणि विश्वासानं मतदान करावं असं मी जनतेला विनंती करतो। नेहमी बोललं जातं की जेव्हा महाराष्ट्र एकीकरण समिती मैदानात येते तर राष्ट्रीय पक्षाला दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाला फायदा होतो असं बोललं जात आहे। खरं आता समीकरण दाखवलं गेलं की कसा मराठी वोटर्स इथं जास्त आहेत आणि ते इथं जिंकूसुद्धा शकतात। ज्या प्रकारे आपण ठाम प्रकारे याबद्दल बोलता आहात आणि लोक ज्या प्रकारे अफवा पसरली जात आहे त्याबद्दल आपण जे बोलला, तुम्हाला कुठपर्यंत हे यशस्वी व्हायची गॅरंटी आहे? कुठपर्यंत यशस्वी व्हायची गॅरंटी नाही, आम्ही यशस्वी झालो आहोत। ज्या टीका कुणाचे होते आज समाजामध्ये बघितलं तर टीका कुणाचे करतात, जो माणूस काम करतो आहे, जो माणूस चांगलं वागत आहे आणि जो माणूस निश्चितपणे यश गाठणार आहे त्याच माणसाची टीका होते। आणि तुम्ही तर माध्यम आहात, तुम्ही तर जनतेचे तिसरा डोळा म्हणतो ते आहात आणि ह्या जनतेच्या तिसऱ्या डोळ्यानं तुम्ही बघत आहात की आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय हा मतदारसंघातून निश्चित आहे, त्यामुळं अशी अफवा पसरली जात आहे। त्यामुळं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या अफवेला बळी न पडता सर्व जनतेने माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, मी आज भारतीय जनता पक्ष असून देत किंवा काँग्रेस असून देत ते धनानं वोट खरेदी करायचा प्रयत्न करत आहेत, परंतु बेळगावच्या जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती अमर येळुरकर आणि घागर आहे ते काय पुसू शकणार नाहीत। अशा अफवा किती आल्या किती गेल्या, पैसाचा पाऊस कितीही पडला तरी त्यात काय फरक पडणार नाही। आज पैशाचा पाऊस पडत आहे परंतु वरती असलेला जो भगवान आहे त्यांना आज आपला पाऊस पाडूला आहे आणि त्या पैशाच्या पावसाला आज कुठंतरी धुंड काढलाय असं मला सांगायचं आहे। युवा नेते म्हणून तुमची ओळख आहे सर, तुम्ही याबद्दल काय? नाही, नक्कीच उत्तर मतदारसंघातली खास करून जी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। बेळगावातली मराठी जनता एकत्र येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे आहे, आमचा विजय निश्चित आहे आणि त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसतो आहे म्हणून हे कुठंतरी थेरते करतायत। आणि योद्धा जेव्हा पराजित होत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो। त्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यांनी उमेदवाराशी पण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांना उमेदवारालासुद्धा वेगवेगळे आमिषे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण या आमिषांना लाथाडून आमचा उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये आपली विजय घोडदौड चालूच ठेवला आहे आणि नक्कीच ही आमची घोडदौड त्या कर्नाटकाच्या विधानसभेपर्यंत जाऊन थांबणार आहे। नाही, मी बात बीच में काटूंगा सर। दर मध्यंतरी समितीचा जो लढा होता तो कुठंतरी थंडावल्यासारखं वाटत होता, परत एक वेळ
आता 5 जागेला पुन्हा एकदा मतदान ज्यादा होत आहे मराठी लोकांचं एक महाराष्ट्र एकीकरण समितीला हे जे चेंजेस आलं आहे याला काय कारण आहे? बघा, महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा बेळगावातला मराठी माणूस हा राखेखाली दबलेला निखारा आहे. फक्त एक फुंकर घालायची वेळ आहे. मराठी माणसं जेव्हा एकत्र येऊन त्याच्यावर फुंकर घालतात तो तसाच धगधगता होतो आहे आणि परत मराठी माणसं एकजुटीनं या मैदानात उतरतात. त्यामुळं लोकसभेची निवडणूक एक फुंकर म्हणावी लागेल. सगळ्या मराठी माणसांनी त्यावेळेला फक्त राष्ट्रीय पक्षांची आणि महाराजांच्या अपमानाविरोधातली चीड म्हणून रस्त्यावर उतरून या निखाऱ्यावर फुंकर घातलेली आहे आणि त्याचं फळ आम्हाला ह्या निवडणुकीत मिळणार आहे. मला सांगायचं आहे रवी पाटलांना, त्यांनी त्यांचा प्रचार करावं, आमचा नात करू नये. आम्ही किती गट आहे, शिवाजी महाराजांचे भक्त आम्ही, त्यांना माहीत नाही. आम्ही कसा त्यांचा जर प्रचार करायला चालू केला अपप्रचार तर ते बेळगावातून राहणार नाही, एवढे मी ग्वाही देतो. मराठी माणसांचा नाद ज्यानं केला तो आजपर्यंत वाया गेला, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. ते हुतात्मे प्रत्येकाला धडा शिकवतात आणि आम्हाला दिवसाचं काम कोणी करू नये. धन्यवाद. प्रचार चालला आहे आणि ह्या प्रचाराच्या रणभूमीमध्ये मला असं वाटलं की कुठल्याच उमेदवारानं पत्रकार परिषद घेतली नाही आणि पत्रकार हे जनतेचे डोळे असतात आणि पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला विचार आणि जनतेला त्यांचं मत प्रकट करायची एक हे असते. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की बाबा आपण एक पत्रकार परिषद घ्यावी आणि जे काय जनतेचे प्रश्न असतील ते जर मला पत्रकार विचारत असतील तर त्याला आपण उत्तर द्यावं. ह्या उद्देशानं मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. त्यासाठी मी आपल्याला विनंती करतो आहे की काय आपले प्रश्न असतील ते आपण विचारू शकता आणि ह्या निवडणुकीच्या संदर्भात काय जनतेच्या भावना असतील त्या आपण व्यक्त करू. आज उत्तर मतदारसंघामध्ये प्रचार करत असतेवेळी हा मतदारसंघ कसा बघितला तर हा कॉस्मोपॉलिटन ज्याला म्हणतो की सर्व जातीचे मिक्स संख्याबळ असलेला हा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये मराठी भाषिक तसेच उर्दू भाषिक तसेच कन्नड भाषिक ह्यांचे समान मतं आहे. असं होत असताना ज्यावेळेला आपण प्रचार सुरू केला त्या प्रचारामध्ये जनतेनं अत्यंत उत्सुक प्रतिसाद दिला आणि मराठी भाषिकांची जी काय टक्केवारी आहे 65,000 मतं मराठी भाषिकांची असल्याकारणं संपूर्ण मराठी भाषिक आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे उभा आहे आणि त्याचाच खंत तिथल्या राजकीय पक्षांना जे भारतीय जनता पक्ष आहे आणि काँग्रेस यांना लागला आणि प्रचार अत्यंत जोमानं चालत असताना बेळगावच्या जनतेनं ठाम निर्धार केला असताना की ह्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती हे जनतेच्या मनामनामध्ये रुजलेलं ब्रीदवाक्य आहे आणि त्यांचा जो पाठिंबा बघितल्यानंतर इतर जो आता पक्ष आहे भारतीय जनता पक्षानं गेल्या 2 दिवसापासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांनी कुठंतर अप्रचाराला सुरुवात केली आहे. लोकशाहीमध्ये प्रचार करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु हा प्रचाराचा अधिकार बजावत असताना मला ठामपणे रवी पाटील यांना सांगावंसं वाटतंय की तुम्ही रवी पाटील साहेब तुमचा प्रचार तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, परंतु तुमचा प्रचार करत असताना महाराष्ट्र एकीकरण समिती कुठंतर मागे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठंतर मतं देऊ नका आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपल्या महाराष्ट्र एकीकरण समितीनं कुठंतर प्रचारापासून पिछाडीवर गेली असा जो अप्रचार भारतीय जनता पक्ष करत आहे त्याबद्दल मी ह्या जनतेला सांगू इच्छितो आहे की महाराष्ट्र एकीकरण समिती ही चळवळीतून लढणारी संघटना आहे, चळवळ जिवंत आहे आणि चळवळीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत आहोत. काहीही झालं तरी ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती पहिल्या दिवसापासून जोमात आहे आणि जनतेचा प्रतिसाद बघितला तर उत्तर मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार त्याचबरोबर इतर मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडून येईल ह्यात ती मात्र शंका नाही आहे. आजच आपण बघितलं तर उत्तर मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी नागपूरमधून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण 200 लोक आले आहेत आणि त्याचबरोबर चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली 50 लेडीज आल्या आहेत.
आणि त्यांचा जो प्रचार चालला आहे की उत्तर मतदारसंघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला संधी न देता तुम्ही भारतीय जनता पक्षाला संधी द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे। मुळात जे लोक महाराष्ट्रातून आले आहेत गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली चित्राताईंच्या नेतृत्वाखाली त्यांना मी आवाहन करतो आहे आणि त्यांचं स्वागत करतो आहे। जे कोण असतील त्यांनी आमच्या ह्या माझ्या प्रचार कार्यालयाला भेट द्यावी। माझ्या प्रचार कार्यालयामधून देखील ते 50 किंवा 100 लोक आले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे आणि त्यांना विनंती करतो आहे की तुम्ही आज इथं बेळगावमध्ये आलात प्रचार करायला, तुम्ही बेळगावमध्ये 2 महिने तुम्ही वास्तव्य करा आणि 2 महिन्यामध्ये संविधानानं जे लिंग्विस्टिक मायनॉरिटीखाली मराठी भाषिकांना जे अधिकार दिलेले आहेत ते आम्हाला प्राप्त करून द्या आणि जर तुम्हाला ते प्राप्त करून द्यायची जर तुमच्यामध्ये ताकद असेल तर तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करा आणि जर तर तुम्हाला ते द्यायची तुमच्यात ताकद नसेल महाजन साहेबआले त्याचबरोबर चित्रा वाघ आल्या त्याचबरोबर प्रत्यु शिंदे आल्या त्याचबरोबर फडणीस साहेब आले त्याचबरोबर अशोक चव्हाण साहेब आले असे जे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे काँग्रेस पक्षाचे जे काय पुढारी आलेत त्यांना माझं जाहीर आव्हान आहे आणि इथं असता आज जे 200 लोक ह्या उत्तर मतदारसंघामध्ये नागपूरचे किंवा नाशिकचे लोक फिरत आहेत त्यांनाही माझं जाहीर आव्हान आहे की कृपा करून तुम्ही आम्हाला घटनेनं दिलेले अधिकार आहेत त्या घटनेच्या अधिकाराची आम्हाला तुम्ही कुठंतर पूर्तता करून द्यावी जेणेकरून मराठी भाषिकांना न्याय मिळत द्यावा अशी त्यांना मी विनंती करतो। जे राष्ट्रीय पक्ष अपप्रचार करतात की तुम्ही माघार घेतात याबद्दल तुमचं काय स्पष्टीकरण? महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीमध्ये उभा आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीनं कधी माघार घेणं हा प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी जो अप्रचार केला आहे की मी त्यांना थेट आव्हान आहे की त्यांनी माझ्यासमोर पत्रकार परिषदेमध्ये जॉईंट पत्रकार परिषद घ्यावी। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे उमेदवार रवी पाटील किंवा महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मी जाहीररित्या आपण व्यासपीठावर बसूया आणि त्यांना जर तेवढं अप्रचार करण्यापेक्षा त्यांनी जर जाहीररित्या जर सांगत असतील तर मी त्यांना खरोखरच ते ह्या राजकारण करण्यासाठी सक्षम आहेत असं मला वाटतंय। ज्यावेळेला आम्ही उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेला ह्या घटनेला अनुसरून आपण शपथ घेतलेली आहे की ह्या घटनेला अनुसरून आपण प्रचार करू, परंतु ह्या घटनेला अनुसरून प्रचार करत असताना तुम्ही एक उमेदवार मागे घेतला सांगताय हे कुठंतर तुम्ही जनतेशी खोटं बोलत आहात आणि जनतेशी खोटं कशासाठी बोलायचं? आज जर तुमची ताकद नसेल, आज जर तुमच्या पायाखालची वाळू घसरली असेल आणि आज जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल की तुमची सत्ता ह्या कर्नाटकामध्ये गेली 3.5 वर्ष होती आणि ह्या सत्तेच्या माध्यमातून जर तुम्ही काही विकास कामे केला नसाल आणि त्याचबरोबर तुम्ही जे ह्या 2.5 वर्षामध्ये नुसतं मराठी भाषिकांना जो काय खेचायचा मराठी भाषिकांची गळचप्पी करायचा जो तो प्रकार केला आहे त्याला मराठी भाषिक जाणून आहेत आणि त्यासाठी म्हणून तुम्ही कृपया उत्तर मतदारसंघामध्ये असू देत इतर मतदारसंघामध्ये असू देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी माघार घेतली किंवा प्रचारापासून अलिप्त आहेत असं सांगणं कृपा करून थांबावं असं मी त्यांना जाहीर आव्हान देते। पराभव समोर दिसल्यामुळे रवी पाटलांचा पराभव हा अटळ आहे, आज ते कुठलं तर ह्या निवडणुकीच्या रिंगणातून कुठंतर बाहेर गेलेत असं जनतेचा ठाम विश्वास आहे आणि तोच कुठंतर साध्य करण्यासाठी म्हणून हा गैरप्रचार किंवा हा अप्रचार ह्या रवी पाटलांनी चालवलेला आहे। त्यासाठी मी त्यांना ह्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आहे, रवी साहेब तुम्ही तुमचा प्रचार करा, तुम्ही तुमच्या पक्षाचा मॅनिफेस्टो सांगा आणि तुम्ही तुमच्या पक्षाचे काय ध्येयधोरण आहेत सांगा आणि मी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेली 2 दिवस रवी पाटलांना जाहीररित्या आवाहन करत आहे की तुम्ही मराठी भाषेमध्ये प्रचार करताय आणि मराठी भाषेसाठी तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये काय तरतूद केलं आहे ह्याचं तुम्ही कुठंतर जाहीररित्या त्याची व्याख्या करा आणि जे काय नागपूरवरनं लोक आले आहेत जे काय गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली जे लोक कार्यरत आहेत त्यांना मी जाहीर आव्हान करतो आहे की तुम्ही तुमच्या पक्षाचा जाहीरनामा पहिला वाचून बघा, त्या जाहीरनाम्यामध्ये मराठी भाषिकांसाठी तुमच्या पक्षाने काही तरतूद केली आहे त्याचाही तुम्ही कुठं उल्लेख करा आणि ते जर करायची जर तुमची हिंमत असेल तरच ह्या बेळगावच्या रस्त्यावर प्रचारासाठी उतरा। काय झालं साहेब, लोक महाराष्ट्र एकीकरण समिती हा लोकशाही मानणारा पक्ष आहे आणि लोकशाहीमध्ये कुणालाही प्रचार करायचा अधिकार आहे। आता काय झालं आहे
की पूर्वीपासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून पहिला आम्ही चित्रावादना जाब विचारला, त्यानंतर आम्ही फडणवीसांच्या सभेमध्ये आम्ही काळे झेंडे दाखवले, त्याचबरोबर अशोक चव्हाणांची सभा होती तिथं जाब विचारला, असं जाब विचारून पण त्यांना जर लाज वाटत नसेल आणि मराठी भाषिकांच्याबद्दल त्यांना काही काम करायचं नसेल तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की अशा लोकांना मराठी जनतेनं खड्या सकळ कडेला काढून टाकणं ही काळाची गरज आहे। हे कसं मराठी दोषी आहेत, आज इथं माझ्यासमोर हा जिवंततेचं उदाहरण आहे। महानगरपालिका जी आहे ती बेळगावची मराठी भाषिकांची अस्मिता आणि श्रद्धास्थान आहे। हा जे दोन्ही पक्ष एकामेकाला नुसतं विरोधात प्रचार करतात, परंतु ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये सत्ता प्रस्थापित करायची वेळ होते त्यावेळेला मराठी भाषिकांच्या विरोधात एकामेकाच्या गळ्यात गळा घालून एकामेकाच्या हातात हात घेऊन मराठी उमेदवार पाडला गेला, ह्याचं म्हणजे ह्याचं जे सुख आहे, ह्याचं जे त्यांना खुशी आहे, ह्याचं जे त्यांना हे आहे ते दाखवायचा प्रयत्न करतात। त्यासाठी मराठी भाषिक जनतेनं आता जागृत झालं पाहिजे। उत्तर मतदारसंघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय हा निश्चित आहे, त्यासाठी जे काय अप्रचार चालला आहे त्या अप्रचाराला बळी न पडता तिने महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो मनामनामध्ये जो विचार रुजला आहे की ह्या वेळेला उत्तरामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती, त्याच निर्धारानं आपण कार्यरत राहूया आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडून देऊया असं मी सांगतो। महाराष्ट्रातल्या नेत्यांनी थोडा तरी विचार केला पाहिजे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जो माणूस तिथं सत्तेत येतोय तो सीमाभागाचा पालक असतोय, त्यांनी आमचा पालकत्व स्वीकारलेला असताना सुद्धा इथं येऊन आमच्या मराठी भाषिकांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना आम्ही किती वेळा जाब विचारायचा? या चळवळीपेक्षा त्यांचा पक्ष त्यांना मोठा आहे काय मला तुमच्या माध्यमातून सवाल विचारायचा आहे। आणि बदनामी करणाऱ्यांसाठी एक सांगतोय, त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसाला आहे। राजकीय तज्ज्ञ मंडळींना जर तुम्ही विचारलात तर भाजप सध्याला 3 नंबरला आहे आणि त्याच्यामुळंच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळं असली काहीतरी थेरे त्यांना सुचालेत, त्यामुळं त्यांनी स्वतःचा प्रचार स्वतः काय करणार आहे ते सांगून करावं। एक तर इथल्या स्थानिक लोकांना डावलून किंवा स्थानिक लोकांच्या मतांवर निवडून येऊन आमच्याच लोकांना मूर्ख बनवायचं काम त्यांनी केलेलं आहे। बेळगावातल्या मूळ लोकांना त्यांनी 1 रुपयाची सोयीसुविधा दिलेली नाही आहे। आज आमच्या 18 गल्ल्या जर बघितलात तर जो काही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून समितीनं जो विकासकाम आतापर्यंत केलेला आहे त्याच्या पलीकडे ह्यांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काय केलं त्यांनी दाखवून द्यावं। या खास करून शहराबद्दल बोलतोय मी, बाहेरून येऊन इथं वसलेल्या लोकांसाठी तुम्ही पूर्ण सगळ्या सोयीसुविधा देत आहे पण इथल्या भूमिपुत्रांना या सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम तुम्ही करताय आणि आता लोकांना कळालेलं आहे, याच्यासाठीच त्यांनी आता 3 नंबरला आहेत। तुम्ही जर मतांची आकडेवारी काहीतरी वेगळी सांगून किंवा तिसराच कोणतरी निवडून येईल म्हणून लोकांना भावनिक करून आमच्या उमेदवाराला मागा कुठेतरी टाकण्याचा ते प्रयत्न करायला आहेत। पण मी सांगतो 2012ला ते 3 नंबरला होते त्यावेळेला, पण 18ला ते विजयी झालेत, त्यामुळं कोणी पण ह्या मतदारसंघाला गृहीत धरू नये। ह्या मतदारसंघात काही होऊ शकते, आमची मतं 25-30 हजार नसून आमची 65 हजार मतं आहेत आणि जसं एक विशिष्ट समूह मी सांगतो आता नाव घेणार नाही पण जर समितीला फायदा होत असलेला दिसला तर त्यांनी सरळ सरळ काँग्रेसला मतदान करून त्या गेल्या मागं 2 वेळा काँग्रेसला निवडून दिलेला आहे कन्नड भाषिक समूह। मग ते जर मराठी भाषिकांना फायदा होऊ नये म्हणून कन्नड भाषिकांना निवडून देऊ शकतात, मग आम्ही आमच्या माणसाच्या पाठीमागे राहण्याचं काम आमचं आहे? आम्ही का आमच्या माणसासाठी एकत्र येऊन मतदान करू शकत नाही? हे माझं मराठी भाषिकांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान आहे। आता तज्ज्ञांच्या माध्यमातून जो सर्वे आला आहे आम्ही 2 नंबरला असं ते म्हणत आहेत, पण ज्या राष्ट्रीय पक्षाच्या मागं लागलेले आमचे मराठी लोक आहेत ती जर आम्हाला ताकद दिली तर आमचा विजय निश्चित आहे आणि ती आम्हाला देतील अशी आशा आहे। इतर जाती धर्माची लोकंसुद्धा स्वयंस्फूर्तीनं महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करणार आहेत आणि त्याचमुळं ह्या भाजपच्या पायखालची वळूळ सरकलेली आहे आणि असं काहीतरी करतायत। केंद्रीय गृहमंत्र्यांना तातडीनं इथं रोड शो करायचं कारणच हे आहे, कारण इथं अक्षरशः दारुण पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे, त्याचमुळे हे सगळं चालू आहे आणि याचा विचार करून मराठी भाषिकांनी आता कुठल्याही भूलतापणा आमिषाला बळी न पडता आपल्या माणसासोबत राहावं असं माझं आव्हान आहे। त्यासाठी कसं झालं आहे की जे आता आले आहेत ना त्यांना महाराष्ट्रातली जनता त्यांना अदल शिकवेल, नाही त्यांना अदल शिकवेल पुढच्या निवडणुकीमध्ये। आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा इतिहास आहे
जे जे कोण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात कार्य केले त्यांना सत्तेपासून खड्यासकट बाहेर टाकण्याचा प्रकार महाराष्ट्रातल्या जनतेने केला आहे आणि त्यांना पुढच्या वेळेला महाराष्ट्रातली जनता त्यांना तो त्यांचा हेच दाखवेल. साहेब जे आले ते महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करण्यासाठी आले होते आणि खंबीरपणे त्यांनी आमच्या व्यासपीठावरून ते सिद्ध केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हा देवेंद्रराव फडणवीसांना हे ते काँग्रेसची सुपारी घेतल्याची सांगायचा काहीच अधिकार नाही आहे. देवेंद्रजी तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आणि मी विरोध आहे की माझ्या सत्तेची चावी माझ्याकडे आहे म्हणून, परंतु आज सीमावासियांसाठी तुम्ही का विरोधात उभा राहिला हा प्रश्न जनता त्यांना विचारत आहे आणि त्यासाठी म्हणून जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहे. त्यामुळे आमच्यासमोरचा जो प्रश्न आहे की त्यांचं तुमचं काय राजकारण करायचं आहे सत्तेचं ते तुम्ही महाराष्ट्रात करा, परंतु तुमच्या राजकारणासाठी सीमावासियांना तुम्ही दावणीला पकडू नका असं मी त्यांना सांगतो.